आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नांद येथील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने एकत्रित येऊन गावातील मंदिरात देवपूजा करून गावात सुखशांती कायम राहील आणि शेतकऱ्यांना भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी महिला आणि पुरुषांनी गावातील देवालयात पूजा अर्चना केली. सर्वांनी याकरिता एकत्रित येऊन पुरातन काळापासून सुरू असलेल्या परंपरा जोपासत देवालयात देवाला साकडे घातले. देवाची पूजा अर्चना करत गावातील प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यात मोठा वाजागाजा करत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट जावे असे साकडे देवाकडे घालत गावातून या महिलांनी मिरवणूक काढली. गावात वक्रदृष्टीचा नायना ठेवून गावागावात सुखशांती लाभो हा या पूजेचा मुख्य हेतू होता. गावकरी जगला तरच देशाचं भवितव्य उज्ज्वल होणार अशी भावना यामागे होती. यावेळी पारंपरिक पद्धतीने गाणे गायन करून आणि डोक्यावर कलश घेऊन महिलांनी पूजा अर्चना केली. हे जे पूजन आहे कशा संदर्भात काढलं? हे म्हणजे एक जुनी परंपरा पूर्वजापासून चालत आली, ती परंपरा कायम राहावी आणि याच्यापासून म्हणजे जे हिंदू संस्कृती परंपरा कायम राहून जे आपण जे शेतकऱ्यांना सुख समृद्धी भरभराटीचं पीक हे देवाला प्रार्थना करण्यात जे परंपरा आहे ती कायम राहावी म्हणून आम्ही काढलं आहे. यातमध्ये शेतकऱ्याचा हित जोपासला का तुम्ही? यावेळी शेतकरी हित म्हणजे या निमित्तानं आम्ही जे देवाला प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना भरभराट येऊ, पीक पाणी चांगलं हो, उत्पन्नाला चांगला भाव मिळो. आघाडीचं महत्व काय? आघाडीचं महत्व म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून आहे, त्या निमित्ताने आम्ही परंपरा जे आहे पूजनरीती आम्ही काढतो. ओके. महादर्पण न्यूज करिता राम वाघमारे, नांद, भिवापूर.